केलाय शासनाने, शासन म्हणजे तुम्ही आता शासन म्हणूनच आहे. तर आमची मागणी आहे की बाबा आता हे ताबडतोब चालू करा, कारण आता आम्ही तुम्ही ते चालू करा आजच्यापासून चालू करायचं आहे, आजपासून आपण चालू करावं. तुमची मागणी आहे, आम्हाला शासन चालू शिवाय कसं करणार महत्वाचं काय की शासनाने असं कुठेही म्हणलेलं नाही की हार फुलं देवाला नेऊ नका कोरोनाच्या काळात. तुळजापुराचा असं कुठलाही अध्यक्ष पण पॉझिटिव्ह आहे, अध्यक्ष पण दिवस आहे. गेली 2 वर्ष झालं कोरोनाच्या संकटामुळं पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मंदिरामध्ये हार, फुलं, नारळ, प्रसादिक साहित्य हे मंदिरामध्ये नेण्यासाठी या ठिकाणी बंदी घातली होती. आणि ज्या माळी बांधवांचं असेल किंवा इतर दुकानदारांचं ज्यांची उपजीविका या सर्व साहित्यावर होती त्यांची पूर्ण दुकाने या ठिकाणी बंद पडली आहेत, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आणि या उपासमारीमुळं आमच्या माळी समाजातील 2 बांधवांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत. आज हे सर्व विषय घेऊन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांना या ठिकाणी येऊन भेटून आम्ही निवेदन दिलं आहे. आणि यामध्ये आमची प्रमुख अशी मागणी आहे की संपूर्ण देश चालू झाला आहे, वेगवेगळ्या राज्यामध्ये निवडणुका झाल्या, त्या धर्तीवर आता विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं या ठिकाणी पदस्पर्श दर्शन चालू करावं. त्याचबरोबर आत मंदिरामध्ये जाताना श्री विठ्ठलाला अर्पण करण्यासाठी फुलं, माळं, पेढे, प्रसादिक साहित्य हे सगळं घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी परवानगी द्यावी अशा आशयाची मागणी या ठिकाणी आज आम्ही मंदिर समितीकडे केलेली आहे. येत्या 2 दिवसामध्ये जर हे सर्व फुलं असतील, प्रासादिक साहित्य असेल, माळा असतील, हार असतील हे जर मंदिर समितीने चालू केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र मनसेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे. त्याचबरोबर 15 तारखेपासून या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहे. जोपर्यंत आत हे प्रासादिक साहित्य नेण्यासाठी आम्हाला परवानगी मिळणार नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालू राहणार आहे.